शेवटी पिंपरी चिंचवडचा जेव्हा आपण विचार करतो ही श्रमिकांची नगरी आहे. मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे जर पिंपरी चिंचवडमध्ये आवाज दिला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रही सापडतो, विदर्भही सापडतो, पश्चिम महाराष्ट्रही सापडतो, सगळं सापडतात. ही श्रमिकांची नगरी आहे. पण श्रमिकांच्या संदर्भात कोणी कधी विचार केला नव्हता. पहिल्यांदा श्रमिकांना त्यांचे अधिकार देण्याचा कायदा या देशामध्ये 3 कायदे तयार केले. आणि पूर्वीचे कायदे असे होते की श्रमिकांच्या नावावर धनिकांना फायदा होत होता. आता या 3 कायद्याच्या माध्यमातून श्रमिकांना फायदा कसा मिळेल, त्यांचं जीवन कसं बदलेल, त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी शाश्वतता कशी येईल, हे करण्याचं काम मोदीजींनी केलं.